आपण काही करू शकतो काय आला आई शांत व्हा ना प्लीज होईल सगळं जे झालं ते झालं देवाला काळजी इथून फोन आला चोरी झाल्याचा आणि आमचा जीवच उडाला हो हेमंत भाऊजी येईपर्यंत काही सुचतच नव्हतं आम्हाला हो ना आणि सारखं तरी फोन करून काय विचारणार हो नाही म्हणजे आधीच तुम्ही लोक विवंचन आहेत त्यात आम्ही सारखे फोन करणार काय सांगू आजी माझ्या हातापायची थरथर ना अजूनही थांबलेली नाहीये ते चोर माझ्या डोळ्यासमोर घर लुटत होते मी काहीही करू शकत नव्हते नशीब तरी बघा माझ क्षीरसागर माझे दागिने घेऊन गेला आणि हा चोर निलिमाणी वहिनींचे दागिने घेऊन गेला तुम्ही नका काळजी करू हो देवावर विश्वास ठेवा पोलीस कारवाई करतायत की नाही मिळतील बघा दागिने कोण जाणे मिळतील की नाही तुम्हाला वाटत असेल का मी सारखं दागिने दागिने करते पण दागिन्यांच काही नाही हो मला आमची ना पिढी ज्या चांदीची भांडी चोरीला गेली त्याच फार वाईट वाटतंय मला दागिने काय सणासुदीला एकही दागिना अंगार घालायला राहिला नाही आता आई अहो तुमच्या जीवाला काही झालं नाही याच समाधान मानायला हवं दागिने काय होतील परत अरे पण स्वानंदी तसे दागिने आत्ता करणं शक्य तरी आहे का आई दागिन्यांपेक्षा तुमचे जीव आमच्यासाठी जास्त मोलाचे हो ग बाई एवढा मोठा दरोडा पडला पण या दोघांना काहीच झालं नाही चांगली गोष्ट नाही आजी तेच तर म्हणते मी तीन चोर घरात येऊन गेले कळलं ना तेव्हा घाबरले होते मी आई तुम्हाला सुखरूप पाहिलं ना तेव्हा कुठे बरं वाटलं आणि तुम्हाला दागिन्यांचं दुःख होते स्वानंदी तुला नाही कळणार माझं दुःख निलिमाचा चेहरा बघ कसा झालाय आई अहो दागिने गेले तर जाऊ दे तुम्हाला आणि बाबांना काही झालं नाही ना त्यातल्या त्यात सुख काय ग बाई एकेकाळी या घरातली कपाट दागिन्यांनी भरलेली असायची आणि आता घरातल्या मालकिणीच्या अंगार घालायला एकही दागिना शिल्लक राहिला नाही आई असं कसं म्हणताय माझे दागिने तुमचेच तर आहेत मी देते तुम्हाला नको ग तू हे म्हणालीस ना तेच खूप झालं अहो मी नुसतं म्हणत नाही मी खरंच देणार आहे मी आत्ता आणून देऊ का स्वानंदी अग दागिने तुझ्या कपाटात राहिले का ललिताच्या कपाटात राहिले का सारखंच आहे ना ग आणि माझं ऐक ललिताच्या कपाटात दागिने ठेवूच नको तिचे ग्रह सध्या बरे नाही ओके नाही ग ललिता आजी मी काय म्हणते ते मागच्या आळीत राहणार ते गुरुजी आहेत बघा ते गोखले ललिताची ना पत्रिका दाखवा बरं फार संकटावर संकट येतात बिचारीवर खरंच याची दाखवाच माझी पत्रिका त्यांना म्हणजे राशीला कुठला ग्रह आला ते कळेल तरी आहो मला
हो अगदी बरोबर सांगतील गोखले गुरुजी. स्वानंदी म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, इकडे चोर येऊन गेले आजी घरामध्ये पण स्वानंदीच्या कपाटाला हात नाही लावला.